कस्टम बाईट आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आहे आपण पावनखिंड. बाजीप्रभू देशपांडे यांची रणभूमी आपण बघू शकता परिसर. आणि बाकीची व्यवस्था इथे आहे आणि इथे ही टुरिस्ट गाडी आहे जी आंबाघाट आणि दादापासून आहे. तर त्याच्याकडून माहिती घेऊ. तर दादा, आपल्याला आम्हाला माहिती ही गाडी कुठे राहून जाऊन येतो? आंब्यात येतो, आंबाघाट आणि पुन्हा अभयारण्य फिरवता का? नाव सांग. राजू राजू संस्थार याची गाडी आहे आणि वरती बसावं लागतं. वरती बसून राऊंड मारून आणतात आणि 1500 रुपये रेंट आहे त्यांचा. 1500 रुपयात ते पूर्ण राऊंड अभयारण्य पूर्ण आणतात. तर आपण या ठिकाणी नक्की व्हिजिट करा तुम्ही. आयुष सायकर नक्ष आणि सुशांत दादा आलेला आहे. सुशांत गावित माझा मित्र आहे, बघू शकता. आणि ही माहिती बघू शकता, इथे माहिती दिलेली आहे. अंगारे शहारे आणणाऱ्या रोमांचकारी इतिहासाची साक्ष असणारी धारातीर्थभूमी. छत्रपती शिवराय पन्हाळगडावर असताना सिद्धिजोहरने गडाला वेढा दिला. शिवा काशीत सारखा जीवाला जीव द्यायला तयार असणार साथीदार सिद्धीच्या छावणीकडे प्रतिशिवाजी बनून गेला. ह्याच वेळी बाजी फुलाजीसह बांधलांना घेऊन शिवरायांनी राजदिंडीतून मसाई पठाऱ्यावरून विशाळगडाकडे कूच केली. वेढा फोडला, इकडे शिवा काशीत मारला गेला आणि बाजी फुलाजी प्रभू देशपांडे बांधलांनी आम्ही खिंड लढू, आपण विशाळगडाकडे पोचावे ही विनंती केली. राजेगडावर पोचले मात्र बाजी फुलाजी या खिंडीत धारातीर्थ झाले. अशा प्रकारचा हा इथे माहिती देणारा फलक आहे. मित्रांनो, इथं पार्किंग आणि आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे आणि ही पार्किंग व्यवस्था. आणि इकडे वॉशरूम, टॉयलेट वॉशरूम. मित्रांनो, अतिशय छान ध्वज बनलेला आहे इथे आणि नरवीर बाजीप्रभू यांच्या समोरात हा ध्वज फडकताना दिसतोय तुम्हाला. हो, त्याला खाली सोडणार.
मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील शाववाड तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला 9 ते 10 किलोमीटर अंतरावर गजापूर, भांडरपाणी व एरवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे 1711 फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या 2 डोंगराच्या दरीत येते ती दरी दक्षिण उत्तर असून 7 मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदीचा उगम पावतो. पन्हाळा, माळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, गोडखिंड असा हा मार्ग आहे. छत्रपती शिवरायांचे विश्वासू सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांनी मावळ्यांच्या मदतीने सिद्धी मसूदच्या सैन्याला या खिंडीतच तोफून धरले आणि राजांना विशाळकडे जाण्याची संधी मिळाली. पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला करकसून वेढा घातलेला. महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले. सिद्धीची छावणी आनंदात मुशगुल झाली आणि वेढा ढिल्ला पडला. इकडे शिवरायांनी पन्हाळगड सोडण्याचे ठरविले आणि बरोबर 600 हत्यारबंद पायदळ बाजीप्रभूंसह महाराजांनी हेरांना रुजलेल्या मार्गाने पन्हाळ्यावर निसटले. 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमा गुरुवार रात्रीचे सुमारे 10 ची वेळ. विजा चमकत होत्या, पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्धीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि ओरडला, दगा दगा. ही चाहूल लागताच राजांनी 2 पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वतः तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रतिशिवाजी म्हणजेच शिवाकाशीत बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्धी जोहरकडे पोचवली. जोहरने मसूदला पाठलाग करण्यास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाही ते कळताच शिवाजी म्हणून पकडण्यात आलेल्या शिवाकाशीतचा शिरच्छेद करण्यात आला. मित्रांनो, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, छत्रपती शिवरायांसाठी वीर शिवा काशीतने समर्पण केले. इकडे मसूद 1000 पायदळांसह गोडखिंडच्या दिशेने दौडत होता. 13 जुलैची ती पहाट राजे आणि बाजी खिंडीशी आले आणि मसूदच्या सैन्याची आरोळी ऐकू आली. प्रसंग मोठा बाका. बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले, विशाळगडी जावे, गनिम अफाट आहे, गनिम दावा साधील, मी इथे खिंड रोखून धरतो, एकालाही खिंड चढू देत नाही, मात्र गडावर पोचल्याची खून म्हणून तोफेचे आवाज द्या. बाजीप्रभूंनी गनिमक आवाज साधला. आपली मोजकी माणसं झाडावर बसवून मसूदचे हशम येता त्यांच्यावर दगडांचा मारा सुरू केला. नारळ फुटावा तशी हशमांची डोकी फुटू लागली. खिंडीच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दिवसभर द्वेषाने खिंड लढवली. अनेक घाव बसले, देह घायाळ झाला, मावळे मरून पडले. बाजींचे लक्ष होते फक्त विशाळगडाकडे. अखेर सायंकाळची 6 वाजता तोफांचा आवाज आला. याच वेळी बाजींच्या वरणी घाव बसला आणि ते कोसळले. शेवटच्या क्षणी ते म्हणाले, महाराज माझे काम मी केले, येतो. राजाराम धुमक यांचं हॉटेल आहे आणि इथे गरमागरम पाववडे, अतिशय छान नाश्ता मिळतो. इथे चहा कोणकोणत्या, लेमन टी, अजून चहा, कॉफी, गवती, बासुंदी, चहा, पावनखिंड पेशंट. तुमचं नाव सांगा, त्यांना नाव सांगा. तुमचं नाव राजाराम धुमक. राजाराम धुमक यांचं हॉटेल आहे इथे आणि हा पावनखिंड टी अँड कोल्ड ड्रिंक्स. तसं त्यांचं शाहूवाडी सुद्धा हॉटेल आहे त्यांचं. तुमचं नाव सांगा. माझं नाव सर बापू बापकर. आणि थोडं थोडक्यात माहिती आहे ना पावनखिंडीची. पावनखिंडीची माहिती सर, बाजीप्रभूंचा ध्यान झालेलं ठिकाण आहे आणि बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड. तिचं नाव पहिलं होतं घोडखिंड. घोडखिंड नाव विचारतो. हिचं नाव होतं पहिलं घोडखिंड, म्हणजे काय घोडे येण्या जाण्याचा मार्ग. हिचं नाव घोडखिंड. बाजीप्रभूंच्या रक्ताने ही अमर घोडखिंड पावन झाले असं नाव ठेवलं. स्वतः महाराजांनी नाव ठेवलं आहे.
धन्यवाद सर. तर यांचे हॉटेल पण आहे इथं बघू शकता, अतिशय गरमागरम नाश्ता केला आम्ही इथे. तर धन्यवाद काका. तर मित्रांनो, हेमंत मोरे सर भेटलेले आहेत आणि ते कोणतं का सर, मुंबईहून आलेले आहेत खास पावनखिंड बघण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फॅमिली सोबत आलेले आहेत. त्यांचे ब्लॉग्स आहेत, ब्लॉग्स आहेत माझे. नाव काय सर सर्च करायचं? विकास खंबईत. हा व्हिलॉग कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि ही नरवीर बाजीप्रभू यांनी आपल्या शौर्यानी जी घोडखिंड होती ती पावन केली, म्हणून या घोडखिंडीला पावनखिंड असं पवित्र नाव देण्यात आलं. आणि अतिशय सुंदर मित्रांनो हे ठिकाण आहे. या व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.